राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या संसदीय मंडळाची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला हर्षवर्धन पाटीलही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नुकतीच तुतारी हाती घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटलांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची संसदीय मंडळामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली त्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी हर्षवर्धन पाटलांना पत्राद्वारे कळवलं आहे. या संसदीय मंडळाची आज मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून. सीमा, काय अधिकचा तपशील? महाविकास आघाडीचं जागावाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो जाहीर होईल. त्यासोबत संसदीय मंडळाची बैठक झाल्यानंतर यादी देखील जाहीर होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. खरं तर कालच राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर होणार होती, मात्र अंतिम टप्प्यामध्ये पुन्हा एकदा काही जागांवरती तिढा जो आहे तो न सुटल्यामुळे आज किंवा उद्या जागा पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. काँग्रेसची उद्या पहिली यादी जाहीर होईल तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. आता विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये जागा वाटपाची जी चर्चा आलेली होती त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीच्या फक्त 28 जागांवरती जो आहे तो तिढा निर्माण झालेला होता. तिढा आता काहीसा सुटताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे आज किंवा उद्या पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी.